नमस्कार, मी पंकज दळवी. महाराष्ट्र वंचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण बघणार आहोत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानमंडळात, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये काय घडलं, कोण आक्रमक झालं, कोणी कोणावरती कुरघोडी केली. विधानसभेमध्ये संपूर्ण आठवडा जो गाजला तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावरनं. विरोधक आक्रमक झाले, अनेक वेळा सत्ताधारीसुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नक्की विधानसभेमध्ये कर्जमाफीवरनं काय आठवड्यात झालं आणि शेतकऱ्यांच्या हाती काय लागलं हे आम्ही जाणून घेतलं आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की या अधिवेशनामध्ये नक्की विरोधी पक्षाच्या हाती, पर्यायानं महाराष्ट्राच्या हाती काय लागलं. सुरुवात आपण विरोधी पक्ष नेत्यांपासून करणार आहोत. म्हणजे साहेब, सोमवारी सुरुवात झाली, शोकप्रस्ताव ठेवला, पण त्या दिवशीही गोंधळ झाला. रोज गोंधळ होतोय, शुक्रवारपर्यंत कामकाज काहीही झालं नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या हाती या पहिल्या आठवड्यातनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काय लागलं? मुळात सरकारच गंभीर नाही हे महाराष्ट्र जनतेने आता पाहिलेलं आहे. म्हणजे सातत्यानं रोज चार पाच शेतकऱ्यांच्या राज्यामध्ये आत्महत्या होत आहेत आणि कर्जाखाली या दबलेल्या शेतकऱ्याला त्यातून मुक्ती दिली पाहिजे, कर्जमाफ झालं पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे, आमची मागणी आहे. एका बाजूला शेतीमालाची जी परवड झालेली आहे, भाव हमी भाव नाहीत, खरेदी केंद्र चालू नाहीत, अशा वेळी सरकारची भाषणं ऐकायला मी काही सभागृह झालो नाही आहे. हे सार्वभौम सभागृह राज्यातल्या जनतेला, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्याचा आम्ही त्या ठिकाणी त्या आयुधाचा वापर करतो आहे. आणि मग ह्या सगळ्या वांजोडी चर्चा सरकारच्या आम्ही ऐकायचं आमची मानसिकता नाही. आज कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी हीच आमची मागणी आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की हा काही गोंधळाचा भाग नाही आहे. सरकारला जर गोंधळाचंच काम पार पाडत असेल तर तो सरकारचा दोष आहे. पण विखे पाटील साहेब, तुम्ही सभागृहात अनेक वर्ष आहात, म्हणजे सत्ताधारी पक्षात होतात, विरोधी पक्षातही आत्ता आहात, असा गोंधळ कधी तुम्ही बघितलेलात का? मागतंय कोण आणि देत आहे कोण काहीच कळत नाही आहे. कारण सत्ताधारी पण मागतायत, शिवसेना पण मागते आहे, भाजपा पण मागते आहे, तुम्ही पण मागतायत, राष्ट्रवादी पण मागते आहे, सगळेच मागतायत, मग मिळत का नाही आहे? आम्ही की गेले 2-2.5 वर्ष ह्या राज्याच्या दुष्काळाच्या तीव्रतेचा विचार करता आम्ही सातत्याने मागणी करतो. ही काही नवीन मागणी नाही आहे. आणि आज दुर्दैवानं असं आहे की पुन्हा भारतीय जनता पक्षाची मंडळी आता त्यात सामील झाली. म्हणजे सरकार असं, म्हणजे चोराच्या ज्या उलट्या बोंबा आहेत, खरं म्हणजे तुम्ही सर शासनामध्ये आहात, घोषणा करा ना. तुम्ही बाहेर येऊन सभागृहामधून तमाशा करण्यापेक्षा सभागृहात जाऊन घोषणा करा. पण हा जो काही नौटंकीचा खेळ चाललेला आहे दुर्दैवानं भाजपामध्ये, सरकारमध्ये, सरकारच्या आशीर्वादानं, याच्यातून राज्यातले शेतकऱ्याचा बळी जातोय हे ते विचारतात. आपल्यासोबत जयंत पाटील आहेत. म्हणजे पोटतिडकीने तुम्ही अनेक मुद्दे मांडत होतात, तांत्रिक मुद्दे असतील, संविधानाच्या नियमात असणारे बसणारे मुद्दे असतील. कसं तुम्ही पूर्णपणे, म्हणजे 6 तारखेपासून शुक्रवारपर्यंत या 10 तारखेमध्ये आठवड्याचं वर्णन कसं कराल अधिवेशनातले? मी वर्णन असे करेन की सत्ताधारी लोकांना सभागृहामध्ये काही तारतम्य राहिलेलं नाही. विरोधी पक्ष म्हणून आज नाही, गेले 3 वर्ष आमची ही मागणी आहे. महाराष्ट्रातला दुष्काळ, शेतकऱ्यांच्या समोरचे अनेक प्रश्न आणि म्हणून आवश्यक असणारी कर्जमाफी, ही आज मागणी नाही, गेले 2-3 वर्ष आम्ही सतत मागणी करतो आहे. आणि म्हणून ही मागणी आम्ही धसाला लावायचं यावेळी पुन्हा एकदा ठरवलेलं आहे. आणि तोपर्यंत सभागृहातल्या कामकाजाच्या ऐवजी कर्जमाफीची चर्चा करण्याची आवश्यकता होती. ती आम्ही तुम्हीसुद्धा काही काळ कन्फ्यूज झाला, कारण भाजपावालेसुद्धा तुमच्यासोबत तालिकेजवळ गेले होते. कर्जमाफीची चर्चा आम्ही गेले 3 वर्ष सतत केली, पण सरकार दाद देत नाही. म्हणून आता आमची म्हणणं आहे की आता चर्चा नको, तुम्ही घोषणा करा. आता आमची धसाला लावलेली मागणी आहे, बजेट आहे, बजेटमध्ये सरकारला आम्ही ही मागणी मान्य करायला भाग पाडणार आहोत, त्याबद्दल आम्ही कोणती तडजोड करणार नाही. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मग सत्तारूढ पक्षाचे आमदार वेलमध्ये येणे, गोंधळ घालणे, ह्या गोष्टी करतायत. खरं म्हणजे सरकारला याच्यात कोणतंही तोंड नाही आहे. पण जर तुम्ही अर्थमंत्री होतात, महाराष्ट्राची तिजोरी तुम्ही सांभाळलेली आहे, कर्जमाफी जर का करायची झाली किंवा शिवसेनेच्या शब्दात कर्जमुक्ती करायची झाली तर तेवढा पैसा तिजोरीत आहे का, तेवढं सक्षम आहे का सरकार तेवढ्या पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना? सरकारने आता बाहेरून कर्ज काढायला सुरुवात केलेली आहे वेगवेगळ्या कारणासाठी.
आणि सरकार चालवत असताना शेतकऱ्याला समोर ठेवून शेतकऱ्याला प्राधान्याने विचारात घेऊन त्याला कसा आधार द्यायचा याचा विचार राज्य सरकारने प्राधान्याने केला पाहिजे. या सरकारला शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही, शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची या सरकारची तयारी नाही. नको त्या गोष्टींवर खर्च करतात. एकेका कार्यक्रमाच्या जाहिरातीवर जे सरकार 20-30 कोटी रुपये खर्च करू शकतं त्यांना कर्जमाफी ही किरकोळ गोष्ट आहे असं आम्ही समजतो. जेवढ्या ज्या अर्थी सरकारची आर्थिक अवस्था चांगली दिसते, कारण प्रत्येक कार्यक्रमावर 10-20 कोटी फक्त जाहिरातीला खर्च सरकार करत असेल, तर मला वाटतं कर्जमाफी देणं हे यांच्या हाताचा डाव्या हाताचा इच्छा शक्ती पाहिजे असं म्हणणं. विखे पाटील साहेब, सभागृहामध्ये अनेक वेळेला फ्लोअर मॅनेजमेंटचा प्रश्न येत होता. कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादींची नेहमीप्रमाणे पहिल्या आठवड्यात जशी फ्लोअर मॅनेजमेंट दिसते ते एकत्र दिसले, पण शिवसेना भाजपामधली फ्लोअर मॅनेजमेंट काय सांगाल शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं? भाजप आणि शिवसेना चेंडू दोघांमध्येच खेळता राहा, श्रेय जर का द्यायचं झालं तर काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊ नये म्हणून दोघं उतरलेत. नाही, असं आहे की त्यांचा जो तमाशा मी रोज पाहतो आहे की वेगवेगळ्या महापालिकेच्या निवडणुकात पाहिला आहे आणि तो आता सभागृहातही सुरू आहे, याचं श्रेयवादाची लढाई त्यांना काय करायची त्यांनी काय घ्यायची ते घेऊ देत. परंतु कर्जमाफीशिवाय आम्ही मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही मात्र सरकारला कामकाज आमचं कामी दुसरं कोणतंही कामकाज होऊ देणार नाही या भूमिका आम्ही ठाम आहोत. पण जे सुधीर मुनगंटीवारांचं म्हणणं, अर्थमंत्री आहेत 18 तारखेला तेच राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त नेते हे सहकारी बँकांवरती बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत, त्याच्या बँकाची सूत्रं त्यांच्या हातात आहेत, त्यामुळे बँकांना कर्जमुक्त करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी कर्जमाफी मागते शेतकऱ्यांसाठी नाही असं जर राज्याचे अर्थमंत्रीच म्हणत असतील तर ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. कर्जमाफी कर्ज घेतलेल्या लोकांना दिली पाहिजे आणि कर्ज महाराष्ट्रात वेगवेगळ्या बँकांची लोकांनी घेतलेली आहेत आणि बँका या सर्वांच्याच ताब्यात आहेत का नाही हा महत्त्वाचा विषय नाही. कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची आहे, बँकांना आम्ही कर्जमाफी मागत हेतूवरतीच थेट जो आहे तो आरोप आहे. त्यांना कर्जमाफी द्यायची नाही आहे आणि म्हणून हा रडीचा डाव काढत आहेत. पवारसाहेब आणि मनमोहन सिंगांचं सरकार दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, त्यांनी कर्जमाफी दिली, त्यावेळी भारतातल्या शेतकऱ्यांना फार मोठं जीवदान मिळालं. पुन्हा एकदा महाराष्ट्रात ज्या भागात दुष्काळ गेले 4 वर्ष सतत तोंड दिलेलं आहे आणि यावेळी थोडा चांगला पाऊस पडला, पण मोदी सरकारचं भाजपचं धोरण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर द्यायचं नाही असल्यामुळं आज शेतकरी मोकळा झालेला आहे आणि म्हणून ही कर्जमाफी आता जास्त तीव्रतेने आम्ही मागणी करतोय आणि ती शेतकऱ्यांना मागणी करतोय. बँकांची काळजी आम्हाला नाही आहे. बँकांची काळजी म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष होता विखे पाटील साहेब, तेव्हा तुम्ही कृषी खातंही सांभाळलेलं, अनेक वेळा ते मागणी करायची की गुन्हे दाखल करा, आत्महत्या होत आहेत, 302 अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी तुमच्याकडनं सुरुवातीला केली गेली, पण नंतर तितक्या सक्षमतेने ती मागणी तुमच्याकडनं कुठेतरी विरोधी पक्षामध्ये याच्यामध्ये दुमत आहे. नाही साहेब, की 302 खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी देवेंद्र फडणवीस अनेक वेळा मागणी केली. फडणवीस होते, सुधीर मुनगंटीवार होते, यांनी मागणी केली. आता मला असं वाटतं की अजून किती शेतकऱ्यांचे खुने आणि करायचे शिल्लक राहिलेले आहेत आणि दुर्दैवानं ही मागणी आम्ही पहिल्यापासून करत आलो होतो, परंतु सरकार मात्र याच्यामध्ये निरडवलेलं आहे, ज्याला आपण निरडवलेलंपणा म्हणतो. यांना त्यांच्यावर कुठलाच परिणाम व्हायला तयार नाही, यांना फक्त इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून सरकार चालवायचं आहे. शेतकरी मरतो आहे, मरू द्या, ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली ती होऊ देत. मला असं वाटतं की अतिशय निर्घुणपणे या लोकांनी या सरकारला हे सरकार चालवायचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये सामान्य गरीब माणसाला कुठं स्थान नाही आहे. यांच्यावर गुन्हे दाखल करणं आता मला वाटतं त्यापेक्षाही त्या आम्हाला राजकारण त्यात करायचं नाही. कर्जमाफी हेच अंतिम आमचं ध्येय आहे आणि मी ते घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण दोघांशी बोलतोय, आपल्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील आहेत, आपल्यासोबत जयंत पाटील आहेत. या आठवड्यात काय गोंधळ झाला, त्यांना गोंधळा शब्दावरती आक्षेप आहे, कामकाज पूर्ण झालं नाही, आपण नक्की पुढच्या आठवड्याचा अजेंडा काय असणार आहे? पुढच्या आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादी फ्लोअरवरती एकत्र असणार आहेत का, की यापूर्वीच्या अनेक अनुभवानुसार दोघांमध्ये पुन्हा विस्कळीतपणे येणार आहे? पाटील साहेब एकत्र असणार आहात, कारण नेहमी पहिल्या आठवड्यात एकत्र दिसतं, पुढे कुठली फ्लोअर मॅनेजमेंट गोंधळते. आमच्यामध्ये विसंगती कधी नव्हती आणि आता ती असण्याचं कारण नाही. इथे काही इथे काँग्रेस राष्ट्रवादीचा म्हणून प्रश्न नाही आहे, इथे राज्याच्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही ती मागणी किंवा सरकार जनतेच्या हिताचे निर्णय करण्यासाठी आमची भूमिका जी आज पहिल्या दिवशी होती ती शेवटपर्यंत राहणार आहे. सभागृह चालू देणार नाही सर? नाही, ती शेवटी निर्णय सरकारने जो कर्जमाफीची घोषणा केली तर मग काय आम्हाला काहीच अडचण नाही. आमची मूळ मागणी तीच होती. पाटील साहेब राष्ट्रवादीचा अजेंडा काय असणार आहे? काँग्रेस म्हणते त्याला मम म्हणणार की तुमचा काही वेगळा अजेंडा असणार? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून अजेंडा ठरवलेला आहे कर्जमाफीचा.
याच्यात त्यांच्यात आणि आमच्यात मतभेद असण्याची गरज नाही, आवश्यकता आहे. प्रथमदर्शनी कधीही नव्हते, प्रथमदर्शनी नाही सर्वदर्शनी. आणि हे यासाठी सांगतोय की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका ही आमच्या पक्षाची फार वर्षापासून आहे आणि आमच्या पक्षाने आणि काँग्रेसने मिळून कर्जमाफी या देशात देऊन दाखवलेली आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवताना कर्जमाफीची घोषणा करते, मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भाषा भाजप कसं करू शकते? आणि म्हणून आमच्या दोघांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही ताकदीने या मागणीशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही आमची भूमिका आहे. आपण बघितलं विधानसभेमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं कसे आरोप प्रत्यारोप झाले, सत्ताधारी कसे जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाले. विधान परिषदेमध्ये अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून प्रशांत परिचारक यांनी वक्तव्य केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आहे तो गाजला, त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी केली आणि त्याच्यावरनं गदारोळ झाला. परिषदेतलं या आठवड्यातलं वातावरण काय होतं, प्रशांत परिचारक यांच्या मुद्द्यावरनं यांनी केलेल्या वक्तव्यावरनं परिषदेत काय गोंधळ झाला जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी सोनाली शिंदे यानं. माझ्यासोबत विधान भवनातले 3 आमदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाजप, तुम्ही भाजपमध्ये आहात, भाजपातलेच एक आमदार अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. गेले वर्ष 2 वर्ष आपण पाहतोय की अनेकदा देशद्रोहाचे गुन्हे दावले जातात, देशद्रोहाचे आरोप होतात आणि दुसरीकडे भाजपमधल्याच नेत्यांकडून अशा पद्धतीची आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात येतात, काय सांगाल? एक आपल्या माध्यमातून मी स्पष्ट करू इच्छितो की ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते नाहीत, ते निवडून आल्यानंतर सहयोगी झालेले आहेत. हा एक खुलासा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करू इच्छितो. आणि दुसरं, ते कुठल्याही पक्षाचे असो, शेवटी हा विषय ज्यावेळेला सभागृहात आला त्यावेळेला पक्षापलीकडे जाऊन त्या ठिकाणी सर्व पक्षाच्या लोकांनी चर्चा केली. भारतीय जनता पक्षाचे जे सभागृहाचे नेते आहेत आमचे, त्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिकासुद्धा या आक्षेपार्ह विधानाच्या संदर्भात जी विरोधी पक्षाची भावना आहे तशीच तीव्र भावना आमचीही आहे, आम्ही तुमच्या भावनेशी सहमत आहोत अशा प्रकारचं स्पष्ट निवेदन त्यांनी त्या ठिकाणी सभागृहात केलं. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्याची पक्षापलीकडे जाऊन दखल विधिमंडळातल्या साऱ्याच पक्षांनी घेतली, किंबहुना ती घेणंच खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे. आणि त्यामुळं त्याचा निषेध जसा विरोधी पक्षांनी केला तसा सत्ताधारी पक्षांनी केला आहे. आणि या उपर जाऊन वेळ न लावता त्या ठिकाणी सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या वतीनंच त्या ठिकाणी प्रस्ताव आणून 1.5 वर्षाचं निलंबन करण्याचं कामसुद्धा या भारतीय जनता पक्षाची मागणी जी आहे ती विरोधकांनी केली होती. त्यांनी सभागृहाचं कामकाज होऊ दिलं नाही, त्यामुळे हा प्रस्ताव मांडावा लागला. त्यानंतर ही समिती गठीत झाली. अधिवेशन होण्यापूर्वीच किंवा सरकारने स्वतःहून आधी भूमिका का नाही घेतली याबद्दल, जिथे की भाजप जे आहे ते स्वच्छ कारभार असेल किंवा याबद्दलची भूमिका घेत असतं, त्याबद्दलची प्रतिमा तयार करत नाही. खरं म्हणजे याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याचे स्पष्ट आदेश आणि सूचना भारतीय जनता पक्षाकडून गेल्या आणि तशा प्रकारे प्रशांत परिचारिक यांनी दिलगिरीने माफीसुद्धा त्या ठिकाणी मागितली. आता सभागृहामध्ये विरोधी पक्षांना त्या ठिकाणी मागणी करणं आक्रमकपणे हा त्यांचा अधिकार आहे, नव्हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे सभागृहामध्ये ज्यावेळेला विरोधी पक्षाकडून अशा प्रकारची मागणी आली त्यावेळेला स्वाभाविकपणे त्या मागणीला टाळण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही, तर सत्ताधारी पक्षानंसुद्धा त्या मागणीचा आदर करत ती मागणी योग्य आहे या भावनेतनं त्या ठिकाणी त्याला समर्थन देत. मागणी करण्याची गरज का भासली, पक्षांकडून स्वतःहूनच का कारवाई झाली नाही? आणि दुसरी गोष्ट, निलंबन, कायमस्वरूपाच्या निलंबनाची विरोधकांनी सतत मागणी केली, अजून सुद्धा कायमस्वरूपी निलंबनाचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे समिती गठीत? नाही, समिती गठीत केलेली आहे. शेवटी तो सभागृहाचा सदस्य आहे, सभागृहामध्ये कायदे कानूनच्या माध्यमातून त्यांना कवच आहे. आणि त्यामुळे विधिमंडळाची समिती आज त्यावर सारासार सगळ्या बाजूंनी टेक्निकल लीगल अँगलनी चर्चा करेल. आणि उद्या जर 1.5 वर्षाची त्या ठिकाणी शिक्षा कमी वाटली तर समितीने जर उद्या दीर्घकाळ जर त्या ठिकाणी निलंबन सुचवलं तर या सभागृह त्या ठिकाणी त्याचा आदरच करेल. ठीक आहे, भाजपतून आता जो निर्णय होईल त्याचं स्वागत केलं जाईल अशी भूमिका घेण्यात येते, काय सांगाल? तुम्ही सगळं कामकाज पाहतात, खरं तर हा मुद्दा चर्चेला येण्यात आणि इतका वेळ जाण्यात योग्य होतं का भाजपने स्वतःहून भूमिका घ्यायला? नाही, आदरणीय माझे मित्र प्रवीण दरेकरजींनी सांगितलं की मुख्यमंत्री आणि पक्षाने आदेश दिला आणि म्हणून त्यांनी तेव्हाच दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली होती. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आदेश मानून दिलगिरी व्यक्त करणं किंवा माफी मागणं याचा अर्थ ते भाजपाशी संबंधित आमदार आहेत आणि म्हणून विरोधी पक्षाच्या आंदोलनाची आणि सभागृह तहकूब न करण्याची वाट न पाहता
प्रशांत परिचालकांची बरतर्फी आम्हाला अपेक्षित होती ती महिन्या दीड महिन्यामध्ये केल्या गेली नाही म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीनं सभागृह डोक्यावर घेतलं आणि त्यांना निलंबन करण्यासाठी भाग पाडलं आणि हा अपमान ज्या वाचाळते माध्यमातून त्यांनी केला हा समस्त भारतीय सैनिकांचाच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक नारीचा हा अपमान आहे असं आम्ही मानतो आणि म्हणून वेगळेपण दाखवणारा पक्ष भाजप त्या भारतीय जनता पक्षाच्या वाचाळवीराकडून ही अपेक्षा नव्हती ती आता निलंबनाच्या माध्यमातून पूर्ण झाली त्यांच्या बडतर्फीची मागणी आमची अद्यापही कायम आहे. मंडळाच्या अधिवेशनामध्ये लोकहिताचे मुद्दे मांडणे जाणं आणि त्याच्यावरती तोडगा निघणं किंवा मार्ग निघणं ते प्रश्न सुटणं हे महत्त्वाचं असतं. हे अधिवेशन चालू असताना पहिल्याच आठवड्यात प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी महिलांचा अपमान करणारं एक ट्विट केलं आणि त्या ट्विटचे परिणाम विधानभवनातही दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामगोपाल वर्मा यांना खुलं आव्हान दिलं. पाहूयात जितेंद्र आव्हाड काय म्हणतायत ते. जितेंद्रजी काय खटकलं ट्विटविषयी तुम्ही हे केलं? असं की इंटरनॅशनल वुमेन्स डे असताना आणि तसं बघायला गेलं तर जो स्त्रीचा सन्मान हा 365 दिवस होतो आणि त्याच दिवशी नेमकं की जगातल्या प्रत्येक महिलेने सनी लिओनसारखा आनंद द्यावा त्यांच्या मागे त्यांची काय विकृत भावना होती मला माहीत नाही पण मला ती आवडली नाही म्हणजे आणि म्हणून मी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला परिणामांना सामोरे जावं लागेल तुम्ही माफी मागा. पण नेहमी असं बघितलं होतं की कुठल्याही प्रकारे मग अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीची विधानं नेहमी येतात मग ते कलाकारांकडनं असोत किंवा कुठनंतरी कुठेतरी लक्ष डायव्हर्ट व्हावं किंवा कामकाजामध्ये असं काही त्याच्या असा अंदाज आहे की सरकार 3 रिलीज होतो आहे आणि सरकार 3 रिलीज होत असताना मी कुठेतरी चर्चेत यावं ह्याच्यासाठी गेलेला हा म्हणजे केलेला हा विकृत उद्योग आहे ह्याच्या आणि तुम्ही मी तुम्हालाही विनंती करतो की रामगोपाल वर्मांचे गेल्या 6 महिन्यातले ट्विट बघा. त्यांनी एक अतिशय घाणेरडा ट्विट केला आहे अटल बिहारी वाजपेयींबद्दल नरसिंहा रावांबद्दल आणि चंद्रशेखरबद्दल. या देशाचे माजी पंतप्रधान 40-40, 50-50 वर्ष संसदेमध्ये राहिले या देशा देश घडवण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे ह्याची काय लायकी आहे रामगोपाल वर्माची? त्यांच्याबद्दल घाणेरड्या टिप्पण्या करणं आपली आपली लायकी आहे काय? आणि मला वाटतं ही विकृती आहे. हे काहीतरी चर्चेत राहायचं काही करून कुठल्या तरी टीकात्मक हे करून आपण लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज द्यायचा हे काम तो रामगोपाल करत असतो आणि त्याला कुठेतरी दाबला पाहिजे चापला पाहिजे. तुम्ही म्हणाल की नावं घेते अटलजी असतील नरसिंहराव असतील यांच्याविषयी त्यांनी ट्विट केले होते सातत्यानं ट्विट केलं जातं महिला आमदारांना जे आहेत ते अश्लील SMS येतात ते स्वतः तक्रार करतात कुठे सरकारचं नियंत्रण नाही कारण अशा पद्धतीने रोखायचा प्रयत्न केला किंवा याच्यात काही नियंत्रण ठेवलं मला वाटत नाही याच्यात सरकारचा काही संबंध आहे. पक्षभिनिवेश बाजूला ठेवून एखादा असं करतो तेव्हा त्याच्यावरती कारवाई केली एखाद्यावरती कडक कारवाई केली तर पुढे अशा गोष्टी कधीच चालते की रामगोपाल वर्मावरती काल सरकारने कारवाई करायला हवी होती. सरकारने त्याला कमीत कमी त्याचा अकाउंट तरी त्याला आदेश देऊन त्याचा अकाउंट तरी बंद करायला हवं होतं कारण का अशा अकाउंट्सपाई अशा फालतूच्या ट्विटमुळे समज गैरसमज आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या अधिवेशनात शिवसेना काय भूमिका घेते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेना सरकार विरोधी भूमिका घेत वेलमध्ये उतरणार का याच्यावरती चर्चा सुरू होती. शिवसेनेचे काही आमदार आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी जे आहे ते वेलमध्ये उतरले त्यांनी आंदोलन केलं मात्र यावरनं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती. जे मंत्री सत्तेत बसले आहेत ज्यांच्याकडे लाल दिवा आहे त्यांची नाराजी होती. बाळासाहेब ठाकरेंचं विधेयक जे आहे स्मारकाचं विधेयक विधानसभेत आलं शिवसेनेचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता. शिवसेनेची फ्लोअर मॅनेजमेंट मग शेतकऱ्यांचा मुद्दा असो किंवा स्मारकाच्या विधेयकाचा मुद्दा असो कुठेतरी विस्कळीत झालेली दिसत होती. ही का विस्कळीत झाली शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू आणि शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्याशी आम्ही बातचीत केली. शिवसेना शेवटच्या 3 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये आक्रमक झालेली दिसली. मुंबईचा महापौर आल्यानंतर शिवसेनेमध्ये ही आक्रमकता आली का? नाही असं नाही आहे. आपण विपर्यास करत आहे आणि एक महाराष्ट्राच्या जनतेला चुकीची माहिती आहे ती. मी सर्वप्रथम एक करेक्ट करतो की जेव्हा अधिवेशन सुरू झालं त्या दिवशी
अध्यक्ष महोदय जेव्हा सभागृहात आले तेव्हा सर्वप्रथम शिवसेनेच्या आमदारांनी घोषणा दिल्या की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. पण तो दिवस शोक प्रस्तावाचा असल्यामुळे त्या दिवशी आम्ही आक्रमक झालो नाही आणि त्यानंतर या सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर शिवसेनेने हीच भूमिका घेतली की पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी गेली अनेक वर्ष शेतकऱ्याचा शेतभरा कोरा झाला पाहिजे म्हणून अनेक आंदोलनं केली, अनेक मागण्या केल्या आणि त्यामुळे आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचं कर्जमुक्त करण्याबाबतचं योग्य अशी वेळ आहे आणि त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. आमची जी भूमिका आहे शेतकऱ्यांबद्दलची ती सभागृहात आम्ही आक्रमक होऊन मांडलेली आहे. सुनील शिंदे, आपल्यापासून जी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं, काँग्रेस राष्ट्रवादी मागणं स्वाभाविक आहे विरोधी पक्षामध्ये आहेत, शिवसेना सत्ताधारी पक्षात असून मागत होती, भाजपाचे सुद्धा आमदार जे उतरले मागण्यासाठी, काय नक्की कोण पहिलं आलं? शिवसेना भाजपा, भाजपा म्हणता आम्ही चालो नंतर शिवसेना आली, आमची आधीपासून मागणी होती, काय नक्की गोंधळ झाला? असं आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये पाहिलं असेल की गावोगावी रस्तोरस्ते भटकले असतील ते आदरणीय उद्धव साहेब, त्यांनी ऊन पावसाची कधीही पर्वा केली नाही. जिथे बळीराजा संकटात आला तिथे उद्धव साहेब धावले. आज तुम्ही जर कुठेतरी तुलना कराल तर उद्धव साहेबांच्या इतक्या वेगाने शेतकऱ्यांसाठी कुठला नेता तुम्हाला 10 ते 15 वर्षात पाळलेला दिसतोय. आणि त्याच्यामुळे जिथे जिथे बळीराजाच्या उत्कर्षासाठी संघर्ष करता येईल तिथे शिवसेनेने कुठल्याही पक्षीय स्पर्धा न बघता त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं हित म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जिथे संधी मिळेल तिथे उतरतो. आज आपण आता या गोष्टीमध्ये थेट आपण सुनील प्रभू, सुनीलजी फ्लोअर मॅनेजमेंटविषयी आपण शिवसेनेच्या बोलूया. कुठेतरी गडबड गोंधळ होती शिवसेनेच्या फ्लोअर मॅनेजमेंट, तुम्ही प्रतोद आहात, जबाबदारी तुमच्यावरती आहे, कुठेतरी मिसमॅनेजमेंट होती शिवसेनेच्या? मॅनेजमेंट बिलकुल नव्हती. तुम्ही असं म्हणताय तर शिवसेनेचे आमदार हे सभागृहामध्ये हजर असतात, त्यांना दिलेले आदेश असतात, ते त्या पद्धतीने ते सभागृहामध्ये भाषण करतात. पण या आठवड्यामध्ये पूर्ण कामकाज झालं नाही. तुम्ही जे म्हणताय की नगरविकास खात्याचं जे बिल होतं त्या बिलावरती आपण येऊ, पण त्याच्या आधी आमदारांची नाराजी आहे की शिवसेनेचे मंत्री आहेत, जे कॅबिनेट मंत्री आहेत, 4 कॅबिनेट मंत्र्यांकडनं कामं होत नाहीत, त्यांच्याकडनं फायली पुढे जात नाहीत, कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत, आमदारांची कामं होत नाहीत, जाहीर नाराजी त्यांनी तुमच्या सभेमध्ये केलेली आहे. असं आहे की चर्चा या प्रत्येक पक्षामध्ये होतात आणि प्रत्येक आमदाराची अपेक्षा असते की माझ्या मतदारसंघातलं काम झालं पाहिजे, याचा अर्थ ती नाराजी नसते. तो त्या पक्षाचा आमदार असल्यामुळे त्याचा जास्त अधिकार त्या मंत्र्यावरती असतो आणि त्यामुळे अधिकारवाणीने ते काम मंत्री महोदयांनी करावं अशी त्याची अपेक्षा. सभागृहाच्या वेलमध्ये उतरू नये असं मंत्र्यांनी सांगितलं, काही ग्रामीण भागातले आमदार उतरले, लोकांना फेस करायचं आहे आम्हाला त्या वेलमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती उतरू नये असं कोणत्याही मंत्र्याने सांगितलेलं नाही आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भूमिकाच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, त्यांना कर्जमुक्तीची आहे, त्याविषयी नाराजी आहे अजिबात नाही. हे जे आहे हे एक मी ज्याला म्हणतो की खोटी बातमी ही आपल्या माध्यमातून अथवा वृत्तपत्रातून पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे आणि कुठेतरी शिवसेनेमध्ये या ठिकाणी आपसात भांडणं आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न काही कब्जे कलोशी अशा पद्धतीने काम करणारी मंडळी आहेत ती करण्याचा प्रयत्न करत. आपण नेत्यांशी बोललो, मंत्र्यांशी बोललो, संसदीय कामकाज मंत्र्यांशी बोललो, वेगवेगळ्या आमदारांशी चर्चा केली की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या हाती काय लागलं, गडबड गोंधळ याच्या सोडून महाराष्ट्राच्या हाती काय लागलं. महाराष्ट्रवनची संपूर्ण टीम या आठवड्याभरामध्ये या संपूर्ण घडामोडींवरती लक्ष ठेवून होती. विधानसभा असेल, विधानसभेमध्ये मी स्वतः, विधान परिषदेमध्ये आमची प्रतिनिधी सोनाली शिंदे आणि विधानभवनाच्या आसपासच्या परिसरात ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यावरती आमचा प्रतिनिधी प्रभात हे सगळे लक्ष ठेवून होते. महाराष्ट्र वनच्या टीमशी आपण आता बोलणार आहोत की पहिला आठवडा अधिवेशनाचा कसा होता, नक्की पडद्यासमोर आणि पडद्यासमोरच्या हालचाली ज्या आहेत त्या टिपत होती सोनाली आपल्यासोबत. सोनाली, विधानसभा असो किंवा विधान परिषद, पडद्यासमोरच्या घडामोडी आपण आठवडाभर टी व्ही समोर दाखवल्या, पडद्याच्या मागच्या घडामोडीसुद्धा तू टिपत होतीस, काय दिसलं आठवडाभरामध्ये तुला पडद्यामागच्या घडामोडी आणि पडद्यासमोरच्या घडामोडी? पंकज, या आठवड्यात तसं पाहायला गेलं तर कामकाज आपण ज्याला म्हणतो तर कामकाज काही झालेलं नाही आहे. दरवेळेला कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषद तहकूब होत होती तर विधान परिषद जी आहे ती परिचालकांच्या मुद्द्यावरून सुरुवातीचे 2-3 दिवस कामकाज झालं नाही तर नंतर पुन्हा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कामकाज झालेलं नाही आहे. जर पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सुरुवातीचे 2-3 दिवस आक्रमक होती, विधानभवनामध्ये सुद्धा आणि विधानभवनाच्या आंदोलनामध्ये सुद्धा. ज्या वेळेला मुंबईचा महापौर बसला आणि सगळी चित्र स्पष्ट झाली त्यामध्ये शिवसेनासुद्धा आक्रमक आपल्याला पाहायला मिळाली. बुधवारपासून शिवसेना
विधान भवनामध्ये सुद्धा आक्रमक पाहायला मिळाली. विधान परिषदेमध्ये नीलम गोरे असतील, अनिल परब असतील, हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलत होते. पण विधान भवनाबाहेर गंमतशीर परिस्थिती पाहायला मिळाली की शेवटच्या 2 दिवसामध्ये भाजपसुद्धा याच्यामध्ये भाजपचे आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले. जर पंकज आपण पाहिलं, एकतर मुंबईचा निकाल लागल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली, पण कर्जमाफी विरोधकांच्या एकूण आक्रमकतेमुळे आपण जर पाहिलं किंवा अधिवेशनाचा महत्त्वाचा मुद्दा, हा मुद्दा सोडून विरोधकांकडे दुसरा कुठला मुद्दा नाही आहे. जसं पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही या सगळ्या बाबीबद्दल, कर्जमाफीबद्दल सकारात्मक आहोत, तर कुठेतरी कर्जमाफी होण्यासाठी परिस्थिती आहे. त्यामुळे श्रेय कोणी घ्यायचं याबद्दल तर वाद नाही. श्रेयावरनं वाद होता, मी पुन्हा तुझ्याकडे येतोय, पण आपण प्रभातकडे जाणार आहोत. प्रभात, विधिमंडळाच्या बाहेर म्हणजे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती असो किंवा विधिमंडळाच्या गेटवरती जी आंदोलनं होत होती ती आमच्या महाराष्ट्र वंच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होता, महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवत होता. प्रभात, काय आंदोलनं झाली? राजू शेट्टींचं आंदोलन असेल किंवा शिक्षण विभागातले आंदोलन, काय तुझं ऑब्झर्वेशन्स काय आहेत? पहिल्या 2 दिवस जे आहे ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षाचे नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवरती बसून आंदोलनं करत होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येऊन मीडिया स्टँडवरती आपले म्हणणं जे आहे ते मांडत होते. त्याचबरोबर विधानसभेच्या बाहेर जे आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी तूरडाळ आणि कांदा जो आहे तो विधानभवनाच्या परिसरामध्ये टाकून आंदोलन केलं. त्यांना त्यानंतर ताब्यात देखील घेण्यात आलं. यामध्ये मात्र सदाभाऊ खोत जे आहेत मंत्री होते त्यांच्यामध्ये आणि या दोघांमध्ये थोडंसं अंतर दिसलं. सदाभाऊ आतमध्ये होते तर राजू शेट्टी जे आहे ते बाहेर होते. त्यामुळे या दोघांमधली जी काही दुफळी आहे किंवा दोघांमधले मतभेद आहेत ते मोठ्या प्रमाणात जाणवले. त्याचबरोबर मुस्लिम कॉलेज जे होतं, एक त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टीचर शिक्षक पाहिजेत म्हणून या मुद्द्यावरती विधानभवनावरती आंदोलन केलं त्यांनी. त्यानंतर त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं. त्यावरती चर्चा जी आहे ती या शेतकरी कर्जमाफीच्या मुळे होऊ शकलेली नाही. आणि एकंदरीतच वातावरण जे पाहिलं, बाहेरचं पाहिलं, तर प्रत्येक आमदार आपल्या आपल्या मतदारसंघातील सगळ्या, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या वेगवेगळ्या विभागातले आमदार एकत्र येऊन काय मुद्दे मांडायचे, काय प्रश्न जे आहेत ते सभागृहामध्ये आपले मांडायचे आणि सरकारकडून जितक्या जास्तीत जास्त काम करून घेता येईल त्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांकडून शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती, शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती वेळोवेळी तहकूब झाल्यामुळं हे मुद्दे जे आहेत ते पाठीमागे पडले. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचा अचूक वेध घेणाऱ्या या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र वन.